पंजाबच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. 14 फेब्रुवारीला होणारी पंजाबची विधानसभा निवडणूक पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी सगळ्या सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी आयोगाकडे केली आहे. आणि याच संदर्भात निवडणूक आयोगाची थोड्याच वेळात बैठक होतीये. 16 फेब्रुवारीला संत रविदास यांची जयंती आहे आणि या जयंतीसाठी पंजाबमधील मोठ्या प्रमाणावरती लोक तिकडे उत्तर प्रदेशमध्ये जात असतात. मतदान 14 फेब्रुवारीला झाल्यास आता अनेक जण मतदानापासून वंचित राहतील, त्यामुळे निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी बसपा आणि काँग्रेस पाठोपाठ भाजपनं सुद्धा निवडणूक आयोगाकडे केली आहे. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या पक्षानं सुद्धा या मागणीचं समर्थन केलंय. या मागणीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या बैठकीकडे लक्ष लागलंय. तर 14 फेब्रुवारीला पंजाबची विधानसभा निवडणूक होतीये, मतदान होत आहे, तर 16 फेब्रुवारीला संत रविदास यांची जयंती आहे. पंजाबमधील बहुसंख्य लोक जयंतीच्या दिवशी गुरु रविदास यांचं जन्मस्थान असलेल्या उत्तर प्रदेशच्या बनारसमध्ये जातात. 10 ते 16 फेब्रुवारी दरम्यान 20 लाखाहून अधिक मतदार उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची शक्यता आहे. जयंतीमुळे नियोजित मतदान 5 ते 6 दिवस पुढे ढकलण्याची राजकीय पक्षांची सगळ्याच राजकीय पक्षांची मागणी आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.